सोलापूर जिल्ह्यातल्या दुष्काळामुळे शेतकरी हवालदिल झालाय उजनी धरण तेरा पूर्णांक पन्नास टक्क्यांवर पोहोचलेलं आहे जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील बंधारे अक्षरशः कोरडे खाक पडले बार्शी तालुक्यातील चांदणी नदीत यंदा पाण्याचा एक थेंबही दिसत नाहीये नदीपात्राला लागून असलेली पिकंही सुकून चालली आहेत कर्ज काढून दागिने विकून पिकांची पेरणी शेतकऱ्यानं केली आहे मात्र आता हातची पिकं वाया जात आहेत त्यामुळे शेतकरी हतबल झालाय बार्शी तालुक्यातील बेलगाव बंधाऱ्यात अशीच काहीशी अवस्था आहे हा संपूर्ण बंधाऱ्याचा परिसर हा कोरडा पडलेला आहे याच बंधाऱ्याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी मी सध्या बार्शी तालुक्यात आलेला आहे बार्शी तालुक्यातील ही चांदरणी नदी आहे आणि या ठिकाणचं बेलगाव बंधारा जो आहे आ, हा बंधारा ची परिस्थिती काय हो। आहे हे आम्ही आपल्याला दाखवत आहोत या ठिकाणची हाताला मुंग्या गुडगे कंबर मान पाठ खूप होती अमृत नोनी ऑर्थोप्लस घेतल्यापासून जे मुंग्या कमी झाल्या आरोग्याचा भरोसा अमृत नोनी ऑर्थोप्लस किती भीषण परिस्थिती आहे हे आपण पाहू शकतो अक्षरशः हा जो बंधारा आहे पूर्णपणे कोरडा ठाक पडलेला आपल्याला दिसून येतोय कदाचित ही आजपर्यंतच्या अनेक वर्षाच्या इतिहासातली ही पहिलीच वेळ आहे असं म्हणायला काही हरकत नाही नेमका बंधाराची स्थिती काय आहे शेतकऱ्यांची अवस्था काय आहे गावकऱ्यांची अवस्था काय आहे हे बोलण्यासाठी काही शेतकरी आणि गावकरी आपल्यासोबत आहेत या ठिकाणची शेती आम्ही तुमची पाहिली अगदी नदीच्या काठाला आहे मात्र नदीत पूर्णपणे कोडी ठाक पडलेली आहे या अगोदर केव्हा परिस्थिती अशी होती नाही नाही सध्याच्याला म्हणजे पूर्वी अशी परिस्थिती निर्माण झालीच नाही आज नदीच्या कडेला एकदम जवळ जमीन असताना नदी कोरडी ठणठणीत आहे थे, नदीला ठेंबर सुद्धा पाणी नाही माणसाला पियाला सुद्धा पाणी मिळायची अडचण झाली शेतीला तर पाण्याचा प्रश्नच नाही नदीला पाणी नसल्यामुळे विहिरीला पाणी नाही बोरला पाणी नाही आणि पिकाची अवस्था अतिशय अवघड झालेली आहे शेतकऱ्याचं जगणच म्हणले अतिशय सध्या मुश्किल झालेला आहे आ, या ठिकाणी काही गावकरी सुद्धा आहेत दादा या ठिकाणी चित्रण आपण पाहतोय भीषण वास्तव आहे काय सांगाल यावर्षी जूनपासून ते ऑगस्ट महिना संपत आलेला आहे या ठिकाणी फक्त रिमझिम पाऊस दोन ते तीन दिवस झाला त्या दोन ते तीन दिवसाच्या पावसामुळे शेतकऱ्यांना शेतकऱ्याच्या आशा निर्माण झाल्यात्या त्याच्यावरती शेतकऱ्यांनी सोयाबीन उडीद मूग मका जे पिकं आहेत ती पेरलेली होती परंतु त्यावेळेसपासून आजपर्यंत पावसाचा एकही थेंब या आगळगाव मंडळामध्ये बेलगाव मध्ये पडलेला नाही लवकरात लवकर पाऊस पडणं हे सोलापूर जिल्ह्याच्या दृष्टीनं आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अतिशय महत्वाची गोष्ट बनलेली आहे अभिषेक आदेप्पा झी मीडिया सोलापूर भंडाऱ्याची उधळ म्हणजे